अस्सलाम वालेकुम नाजरीन, आप देख रहे हैं गुलबर्गा हेडलाइंस। आज 16 दिसंबर को कर्नाटका एक्स चीफ मिनिस्टर एचडी कुमार स्वामी के जन्मदिन के मौके पर गुलबर्गा जेडीएस डिस्ट्रिक्ट पार्टी ऑफिस में डिस्ट्रिक्ट कमेटी की जानिब से लेबर कार्ड होल्डर मजदूरों के लिए फ्री हेल्थ चेकअप कैंप ऑर्गेनाइज किया गया था। इस मौके पर डिस्ट्रिक्ट कमेटी के जिम्मेदारों ने मीडिया से बात करते हुए कहा कि कोरोना की तीसरी लहर को लेकर लोग काफी परेशान हैं, जिसमें ज्यादातर गरीब मजदूर इस महामारी का शिकार हुए, जिसको देखते हुए जनता दल सेक्युलर डिस्ट्रिक्ट कमेटी ने हेल्थ कैंप ऑर्गेनाइज किया। कुमार स्वामी को जन्मदिन की मुबारकबाद देते हुए अलीम इनामदार और श्याम राव सुरन ने कहा, आज पूरे कर्नाटका में लेबर कार्ड के जरिए गरीब मजदूर जो फायदा उठा रहे हैं, ये जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौड़ा और कुमार स्वामी की देन है। इस हेल्थ कैंप में शहर के गरीब मजदूरों ने अपने घर वालों के साथ शिरकत कर फायदा हासिल किया। आज जनता दल ऑफिस में कुमार स्वामी साहब का जन्मदिन मनाया गया। इस जन्मदिन के मौके पे यहाँ पर लेबर कार्ड जो रजिस्ट्रेशन करे हुए हैं उनका फ्री हेल्थ चेकअप जो है यहाँ पर रखा गया है। मैं कुमार स्वामी साहब को बहुत बहुत जन्मदिन की मुबारकबाद देता हूँ और दुआ करता हूँ कि भाई इंशाल्लाह आने आने दिनों में उनकी फैमिली को उनको अल्लाह ताला सेहत दे दे और जो है आवाम और एक बार 2023 में कुमार स्वामी साहब जो है सीएम इस कर्नाटक इस राज्य के सीएम बन के आवाम के तमाम तमाम मज़हब के लोगों की खिदमत करें दे बोल के इस मौके पर बोलना चाहता हूँ। देखिए अभी चालू है, 11 बजे का टाइम दिया, 11 बजे से चालू है। इंशाल्लाह पूरी तमाम हम इसके अंदर पर्टिकुलर जितने भी लेबर कार्ड रजिस्ट्रेशन है पूरों को अपील करे हैं गवर्नमेंट की स्कीम्स का जो है वो लोग फ़ायदा ले सकते हैं, क्योंकि आज पेंडेमिक में आज के हालात जो है बहुत ख़राब चल रहे हैं। लोगों में थर्ड वेव का बहुत सारा मीडिया के अंदर लोगों में डर सा माहौल पैदा हुआ, तो इसीलिए हम ये गवर्नमेंट जो मतलब लेबर तबके के लोग जो है उनको फाइनेंशियली बहुत सारा पहले ये कोविड के तरफ से 2-3 साल से बहुत परेशान है। उनको जो है कंपनीज बंद हो गई, उनके जो लेबर कार्ड जो लेबर काम जो वर्क थे वो बंद हो गए। इसीलिए आज लेबर को ही हम क्यों चॉइस करें वो तो ये देवगढ़ा साहब रहे जब जो है ये करे थे जब उस करे थे और कुमार स्वामी साहब सीएम रहे जब ये स्कीम लागू करे थे, तो इसी मंडली ये जो मंडली बनाए थे एक्ट जो पास करे थे देवगढ़ा साहब करे थे और कुमार स्वामी साहब जो इसको इम्प्रूवमेंट कर रहे थे। तो इसीलिए लेबर तबके के लोगों को जो कुमार राणा जो सीएम थे और देवगढ़ा साहब जो करे थे वो फायदा जो है आज वो फायदा आज तक भी चलता रहा है। तो उसी मौके पर जो है उनके स्कीम्स जो जो बने जब लाए थे उसको आज हम मीडिया के थ्रू आवाम को बताना चाह रहे हैं कि भाई ये जो स्कीम्स हैं ये बीजेपी गवर्नमेंट के नहीं है, कांग्रेस गवर्नमेंट के नहीं है, ये जनता दल सेक्युलर जो जनता दल गवर्नमेंट के स्कीम्स हैं जो वो लोग जब पावर में थे जब सीएम थे जब करने की तरफ से जब से वो चालू है। आज जो है बीजेपी ये बोल रही है कि भाई ये हमारे स्कीम से लेबर के वास्ते हमारी गवर्नमेंट जो थैरी हुई है, मगर ये गवर्नमेंट जो है लेबर तबके के वास्ते नहीं, किसानों के वास्ते नहीं और स्टूडेंट के वास्ते नहीं है। ये जो स्कीम्स है हमारी सरकार जब जनता दल की सरकार थी वो टाइम जो है इम्प्लीमेंट करी थी और ये मंडली जो मंडली बनाई गई थी देवगढ़ा साहब और कुमार स्वामी साहब बनाए थे उसको जो जब से ये चालू है ये लोग क्या आज बीजेपी का अपना बैनर लगा के इनकी सरकार है बोल के इनको इन्हों जो है अपना ये हम स्कीम हम लाए बोल के बोलते हैं, मगर ये स्कीम्स जो है देवगढ़ा साहब और कुमार स्वामी साहब की देन है। ये तमाम आवाम के वास्ते, ये लेबर तबके के वास्ते ही नहीं, तमाम जो भी स्कीम्स हैं ज़्यादातर 99% जो है देवगढ़ साहब कुमार स्वामी साहब ही ये स्कीम्स करे हुए हैं। ये आवाम तक क्या है मालूम है, आप सोशल मीडिया के थ्रू ये पहुँचाने का काम जो एक बार जो बीजेपी एक काम करके हज़ार बार बोलती है, हमारी जनता दल सेक्युलर जो है हजार बार करके एक बार बोलती है। कर्नाटक कट्टड मत्तु इतरे निर्माण कल्याण मंडली वतियिंद इल्ली नावु उचित आरोग्य तपासणे नडेसुत्ता इद्दीवि। इदरल्ली भागवहिसुवंतरु लेबर कार्ड इद्दवरु मत्तु अष्टे अवर फ्यामिली फुल मेंबर्स इल्ली बंदु फ्री आगि अवरिगे एल्ल तरद हेल्थ चेकअप मिनिमम 20 चेकअप फ्री आगिदेवे, अवरु बंदु इल्ली उचितवागि तगोळ्ळ होगबहुदु। ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಉಚಿತವಾಗಿ ಟೆಸ್ಟ್ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಮೊದಲು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಲಹೆ ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅವರಿಗೆ ಫ್ರೀ ಟೆಸ್ಟ್ ನೋಡ್ತಾರೆ ಮೊದಲು ಏನೇನವ ಅಂತ ಹಾಕಿಸಿ, ಅದಾದಮೇಲೆ ಲಿವರ್ ಕಾರ್ಡ್ ಫಂಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಲಿವರ್ ಪರೀಕ್ಷೆ ಇರುತ್ತೆ, ಮತ್ತು ಆಡಿಯೋಮೆಟ್ರಿ ಅಂದರೆ ಕಣ್ಣಿನ ಟೆಸ್ಟು, ಕಿವಿಯ ಟೆಸ್ಟು ಮತ್ತು ಸಿ ಬಿ ಸಿ ಇ ಎಸ್ ಆರ್ ಹೀಗೆ ಹಲವಾರು 20 ಟೆಸ್ಟ್ ಇದಾವೆ ಫ್ರೀಯಾಗಿ। ಇದು ಏನು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಬಂದಿದ್ದಲ್ಲ ಇದು ಆಫರು, ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಲೇಬರ್ ಕಾರ್ಡ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲರೂ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೋಬೇಕಂದು ನಾನು ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇವತ್ತಿನ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ
ಇವತ್ತು ಮೊದಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಕುಮಾರಣ್ಣವರು 63ನೇ ವರ್ಷದ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷದ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಜಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಸುಮಾರು 20 ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಇವತ್ತು ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ಇದು ಮಾಡಬೇಕಂತ ಇದೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ದೇವೇಗೌಡರು ಹಾಕಿರತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದಂತೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಅಧರ್ಮ ಅತ್ಯಾಚಾರ ಹೆಚ್ಚಿಗೆಯಾದಾಗ ಧರ್ಮದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ನಾನು ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರುತ್ತೇನೆ ಎಂದು ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ರಾಮನಾಗಿ ದ್ವಾಪರ ಯುಗದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನಾಗಿ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಕುಮಾರಣ್ಣನಾಗಿ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಬಂಧುಗಳೇ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾ ದಳದ ವತಿಯಿಂದ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸುತ್ತಾ ನಾವು ಪಕ್ಷದ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಕುಮಾರಣ್ಣನ ಬರ್ತ್ಡೇ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತು ಉಚಿತವಾಗಿ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಏನಪ್ಪಂದ್ರೆ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ತಪಾಸಣೆ ಶಿಬಿರ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಕಾರಣ ಬರ್ತ್ಡೇ ಭಾಳ ಜೋರಾಗಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಕೋವಿಡ್ ಇರೋ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇದು ಆರೋಗ್ಯ ಉಚಿತ ತಪಾಸಣೆಯನ್ನು ನಾವು ಶಿಬಿರ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಈ ಜಿಲ್ಲಾ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾ ಎಲ್ಲ ವಿಭಾಗಗಳ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದರ ಪರವಾಗಿ ಕುಮಾರಣ್ಣನವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಲಿಂ ಇಲಂ ತಂದು ಹೇಳಿದ್ರು ದೇವೇಗೌಡರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಇದು ಆ್ಯಕ್ಟ್ ತಂದರು ಈ ಆ್ಯಕ್ಟ್ ತಂದ ಬಳಿಕ ಇದಕ್ಕೊಂದು ಮಂಡಳಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಈ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಒಂದು ಮಂಡಳಿ ಮಾಡಿ ಅವ್ರು ನಿಗಮ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೊಂದು ಇದು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಅದು ಈಗ ಜಾರಿಯಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಇದು ದೇವೇಗೌಡರಿಗೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಯವರು ಮೂಲ ಕಾರಣ ಈಗ ಬಂದ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತಿರ್ಬೇಕು ಸರ್ಕಾರದನ್ನು ಹೇಳ್ಕೊತೀರಿ ಆದರೆ ಇದು ಮೂಲ ನಿವಾಸಿ ತಂದು ಇದು ಜಾರಿಗೆ ತಂದವರು ದೇವೇಗೌಡರು ಇದು ಕಾನೂನು ತಂದವರು ಇದು ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡಿದವರು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ಸೇರ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಪಕ್ಷದವ್ರು ಯಾರನ್ನು ಅಂದ ಕೋವಿಡ್ ಅನುಭವಿಸ್ಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಜನರನ್ನು ಸೇರಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಕುಮಾರಣ್ಣವರು ಒಂದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಮುಂದೆ ಅವರಿಗೆ ನಿಸರ್ಗ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯ ಎಲ್ಲ ಕೊಡಲಿ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬಹುಮತ ಬಂದು ಸಿಂಗಲ್ ನಮ್ಮದೇ ಒಂದೊಂದು ಪಾರ್ಟಿ ಬಂದು ಇವತ್ತು ಅವರು 2023 ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಮುಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಜಾತ್ಯತೀತ ಕಲಬುರಗಿ ವತಿಯಿಂದ ಹಾರೈಸುತ್ತೇವೆ.